नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. राज्यामध्ये घडणाऱ्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट आपण घेतोय. गुवाहाटीमध्ये सध्या आमदारांची बैठक सुरू आहे. गोव्याला रवाना होण्याआधी आमदारांची गुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये बैठक होते. सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्यासाठीच गुवाहाटीत या सर्व आमदारांची बैठक आता सुरू झालेली आहे. कारण आता हे आमदार गुवाहाटीमधून थेट गोव्याला रवाना होणार आहेत. मात्र त्याआधी या बैठकीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवरती गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेले हे आमदार आणि त्यांची ही बैठक सध्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये सुरू आहे. गोव्याला जाण्यापूर्वी या बैठकीमध्ये या आमदारांना सूचना केल्या जातील एकनाथ शिंदे यांच्याकडून. आणि गुवाहाटीमध्ये या सर्व आमदारांची बैठक सुरू असल्याची ही दृश्य एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतवरती. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. उदय, गोव्याला निघण्यापूर्वी गुवाहाटीमध्ये बैठक सुरू आहे, मार्गदर्शन केलं जात असेल आमदारांना, काय माहिती? अगदी बरोबर आहे. आपण थेट हे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ पाहत आहोत. गुवाहाटी येथील रेडिसन हॉटेलमध्ये महत्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार जे आहेत ते सर्व बसलेले आहेत. प्रतोद भारत गोगावले आहेत, त्याचबरोबर गुलाबराव पाटील शिवसेना नेते, ते देखील इथे आपण पाहतो आहोत. ते सर्व आमदारांना मार्गदर्शन भाषण करत आहेत आणि ते त्यांच्या खास स्टाईलमध्ये ते भाषण करतायत असं सांगण्यात आलेलं आहे. त्यांच्या खास हैरणी भाषेमध्ये देखील त्यांनी भाषण केलेलं आहे. त्यामुळे सर्व आमदारांना एक प्रकारे त्यांनी एकनिष्ठ राहण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. थोड्याच वेळात ते सर्व आमदार गुवाहाटी येथून निघणार आहेत. विशेष चार्टर फ्लाईटने ते थेट गोवा इथे जाणार असल्याचं समजत आहे. गोव्याला गेल्यानंतर उद्या सकाळी ते मुंबईत येणार असल्याचं समजत आहे. ऐकूनच गुवाहाटी येथील हॉटेलवरती ही शेवटची चर्चा आणि शेवटची बैठक पार पडताना आपण पाहू शकतो. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 49 आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत आणि त्या सर्व आमदारांना थोड्याच वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी देखील मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे प्रतोद भरत गोगावले यांनी देखील मार्गदर्शन केलेलं आहे आणि वरिष्ठ नेते जे आहेत गुलाबराव पाटील हे देखील मार्गदर्शन करताना आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आसाममधल्या गुवाहाटीतल्या रेडिसन ब्लू हॉटेलमधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य उद्या आपण प्रेक्षकांना दाखवतोय आणि दिलेल्या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आमदार जे गुवाहाटीमध्ये आहेत ते आता गोव्यासाठी रवाना होतील. गुवाहाटीमधल्या या हॉटेलमधली ही त्यांची शेवटची बैठक. त्यानंतर हे सगळे आमदार गोव्याला जातील आणि मग उद्या मुंबईमध्ये बहुमत चाचणीसाठी हजर राहणार आहेत. आणि महत्वाच्या घडामोडी सगळ्या आपण पाहतोय.